भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जुना नवा वाद असल्यानं सध्या तरी त्यांच्याकडे जी भाऊगर्दी आहे ती मोठ्या प्रमाणात दिसत असून शिवसेना आणि इतर पक्ष यांचा फायदा घेत आहे की काय हे निवडणुकीच्याच दिवशी स्पष्ट होईल. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्याबरोबरच नवखे उमेदवार गणेश गीते, त्याचबरोबर दिनकर आठावशे शिकांत जाधव, भिकुबाई बागुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. तर शिवसेनेच्या वतीनं अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे आणि सत्यभामा गाडेकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. तर काँग्रेसच्या वतीनं राहुल दिवे आणि शिवसेनेच्या गळ्याला लागलेले भारतीय जनता पार्टीचे बंडखोर उमेदवार कमलेश बोडके यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत सत्ताधारी भाजपचा महापौर होणार की शिवसेनेचा महापौर होणार याविषयी शहरात तर्कवितर्क सुरू होते. मात्र रात्री उशिरा घोडेबाजार तेजीत होऊन कितीचा भाव फुटेल यावरच महापौर पदाच्या या खुर्चीवर कोण विराजमान होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आज जरी सभागृह रिकामं दिसत असलं तरी उद्या या सभागृहात सकाळी 10 वाजता प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे सर्वच्या सर्व सदस्य उपस्थित राहून मतदान करतील की नाही ही शंकाच आहे. कारण काही पक्षातील सदस्य तटस्थ राहण्याची भूमिका देखील घेणार असल्याची चर्चा आज राजकीय वर्तुळात सुरू होती. मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या नंतर नाशिक महानगरपालिकेचा महापौरपदाची निवडणूक होत आहे. मुंबई आणि ठाणे येथे शिवसेनेचा महापौर बसल्यानं नाशिक महानगरपालिकेच्या या महापौरपदाच्या खुर्चीत आता शिवसेनेचा महापौर विराजमान होतो की काय याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भारतीय जनता पक्षाला ठोकलेला रामराम, कालांतरानं राष्ट्रवादी पक्षाला देखील ठोकलेला रामराम आणि नंतर शिवसेनेशी त्यांनी केलेला घरोबा या केंद्रावरच महापौरपदाची निवडणूक काय रंग भरते हे काही तासातच आता कळणार आहे. बाळासाहेब सानप यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना कमलेश बोडके यांना भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेले असले तरी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आदेश सोडल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या गुटातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळं भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवारांची सध्या तरी झोप उडालेली दिसते. काही तासांमध्येच महापौरपदावर कोण विराजमान होतोय याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. महापौरपदाची माळ आता कोणाच्या गळ्यात पडते हे आता औत्सुक्याचा विषय बनलाय. वेद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.